इधर ही है ये लोग को विश्वास नहीं, ये बोल रहे कि खत्म हो गया सर, इनको क्या है, घूमे नहीं है ना बच्चे, पिंचीचा खाली येणार नाही येणार हो। अरे पण बंगले विकत घेतली, ए जास्त होत आहे तो ठीक आहे म्हणता। लास्ट टू व्लॉग्स वर फन गाइज एंड आई होप यू ऑल हैव एंजॉयड। तो अभी गांव में आके मुझे ऑलमोस्ट 10 दिन हो चुके हैं और यहाँ कोकण में जोरदार बारिश के साथ साथ जोरदार फार्मिंग भी चालू है। तो आज मैं आप सबको लेके जाने वाला हूँ अपने खेत में, लेट्स प्रीव्यू। गावातल्या जमिनी विकल्या गेल्या तर पुढे जाऊन गावाचं शहर कधी होईल आपल्याला कळणारच नाही। रिअल लाईफ ऑफ राजू भाई, आधी शिक्षण घर मोठा हो बावा, शेतीत ना माणसा कशी तरी गडबडीत असतात शेतीच्या टायमाला। अरे मस्त हसतील लोक शेतीला, कशाला हसणार लोक, आपण शेती करतो म्हणून ते लोक जेवतात। हो सांगत होतो येऊ नको। ए गाय तुम्ही पाहू शकता आम्ही कोकणातले शेती काम करीत आहोत, जर तुम्हाला पण आवडली तर तुम्ही पण येऊ शकता। हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल, दिस इज ऋत्विक सनगरे अँड आय होप यू गायज आर डुईंग वेल। मातृभाषा नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी हिंदी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मराठी हिंदी या कारणाने बोललो कारण काही व्लॉग्स हिंदीमध्ये आहेत आणि काही मराठीमध्ये आहे आणि असं होतच राहील, मराठी हिंदी मराठी हिंदी। तर आज आपण जाणार आहोत आपल्या शेतामध्ये शेती करण्यासाठी। तर आज लावणी आहे, अरे भात लावणी, तसं बघायला गेलं तर एकदम सॉर्टेड लाईफ आहे। मम्मी पप्पा जॉब करतात, माझं पण इकडून तिकडून चालू असतं, इकडून तिकडून म्हणजे डान्स कॉम्पिटिशन्स शोज परत एज्युकेशन पण चालू आहे आणि आम्ही दर पावसाळ्यात एकत्र येऊन शेती करतो सर्वच। म्हणजे सांगायचं झालं तर घरात एवढं धान्य पडलं आहे ना 3-4 ड्रम की आत्ता 3-4-5 वर्ष जरी लॉकडाऊन लागलं ना तरी पण खाऊन पिऊन सुखी राहू एवढं धान्य आहे। आणि तसंही छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात की शेतीला धर्माप्रमाणे जपलं पाहिजे, शेती कधीच सोडायची नाही। आणि भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की पावसाद्वारे जे जमिनीतून उगतं तेच खाल्लं पाहिजे। आणि आता मी चहा घेऊन शेतात जातो आहे, आता असंच बोलत राहिलो तर चहा थंड होईल, मी जातो। कोकणी माणसाचं गोऱ्या चहासोबत काहीतरी वेगळंच नातं आहे बाबा, कुठे तो चहा आसाममध्ये उगणार, तो इकडे ट्रान्सपोर्ट होणार, इकडे आम्ही त्याची चहा बनवणार पिणार, हे कनेक्शन कधी जुळलं काही कळलंच नाही। करू हे माझे पप्पा आहेत, हे माझे पप्पा आहेत, हे आमची आई मम्मी, समजलं माझ्या मध्ये डान्सचे जेनेटिक्स कसे आले। आणि हे माझे काका आहेत, हाय करा, हे आणि हा महेश आहे, हा बॉडी बिल्डर आहे, आता याचा ऑफ सीझन चालू आहे सध्या, म्हणून तो शेतात कामाला आला आहे, खूप कॉम्पिटिशन जिंकला आहे तो। डबल बायसेप, हां हे सिव्हिल सर्जन आहेत, हां हे सर्जन आहेत, तुम्हाला हे नॉर्मल वाटत आहेत पण हे सर्जन आहेत, खूप मोठे सर्जन आहेत, मुंबई पुणे या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आपण ते सध्या चांदेरेमध्ये स्थानिक आहेत, हां हे सध्या चांदेरेमध्ये स्थानिक आहेत पण हे मुंबई पुणे अशा ठिकाणी सर्जन म्हणून याला यांना बोलवलं जातं। ही माझी आई आहे, ही साधी सुधी आई नाही आहे, ही एक टीचर आहे, व्हेरी हार्ड वर्किंग। आणि काका BCAA घेत आहेत, हे त्यांच्या कामाचा BCAA आहे, जसं आपण जिममध्ये वर्कआउटच्या आधी BCAA घेतो तसं हे शेतातला BCAA आहे, प्रत्येक गावात हा BCAA घेतला जातो, एनर्जीसाठी BCAA। आणि हा आजीचा BCAA कसला, हा सुपारीचा बाय, दर बाय सुपारी, हे माझी बाय एकदम तिचा चेहरा बाय एकदम हिरोईन आहे ती, तिच्या टाइमला ती हिरोईनच होती, पोरं घाबरायची हिला शाळेत, ती मारायची पोरांना का का। अभ्यास एक मुलगा अभ्यास नव्हता दाखवत म्हणून तिने त्याचं बोट मुरगडवून टाकलं।
हे माझे आजोबा आहेत. शेती करतो ही. हां. हे असं फिरायचं. हां. दूध मारायचं. चहा थंड झाली माझी बोलता बोलता. रिअल लाईफ ऑफ राजू भाई. चला चला भावा. आमची दाढ ओढून झालेली आहे. आता लावणी चालली आहे तिथे. मन उधान वाऱ्याचे वृक्ष पावसाचे मन गावो गातंते तुमचे मन उधान पाण्यातला फोन आहे आपला. सांगत होतो येऊ नको. ऐकलंस? होय. आता थंडी लागते. आता काय करणार? कापतोय तू. सणीज खॉल आणलेली आहे तुझ्यासाठी. सणीज आमचा सणीज थंडीत कुडकुडत शांत झालेला आहे. सणीज त्याला खॉल आणलेले आहे. सणीज टेक केअर. सणीज चोदना काम चिल्लाना जात आहे. मी बसती का हसती. आजी आमच्या शेतातली राजमाता. राजमाता जसं बाहुबली मूवीमध्ये राजमाताच्या डिसिजन्सने पूर्ण राज्य चालतं, तसंच आमच्या आजीच्या डिसिजन्सने पूर्ण आमचं शेत चालतं. दाढ लावताना लक्षात ठेवा, हा दाढीचा जो हे पाल आहे हे जमिनीत अशी लावायची. जर तुम्ही अशी लावलीत तर तुमची लोंबी खाली जमिनीत येणार. तुम्ही काय साईडनं जाऊन ते कापणार आहो लोंब? हा कभी कभी खुद से ये कहता रहता हूँ कि एक दिन ये सब छोड़ के किसी अनजान गांव में जाकर खेती करूँगा और घर बसाऊँगा. फिर मेरा सबकॉन्शियस माइंड मेरे कान में आके बोलता है कि वैसे भी तू गांव में कम रहता है, इसलिए गांव के कुछ लोग तुझे जानते नहीं है, इसलिए ये गांव तो अनजाना ही है तेरे लिए. और वैसे भी तेरे पास छोड़ने के लिए कुछ है नहीं, और वैसे भी तू खेती ही कर रहा है, तो तू एक काम कर, जो तेरे पास है तू इसमें खुश रह.
आधी आम्ही बैलांसोबत म्हणजे बैल नांगराला लावून शेती करायचो, पण आता 4-5 वर्ष झाली आम्ही मशीनने शेती करतोय. पण ना बैलांशिवाय शेती पूर्ण नाही होत. ती बैलांसोबत शेती करणं म्हणजे ती एक फीलिंग आहे, आणि मशीनसोबत तेवढी मजा नाही येत, म्हणजे शेती केल्यासारखं वाटत नाही. तर जेव्हा मी मोठा होईन ना, आता मोठाच झालो आहे पण काही वर्षांनी मी एक बैलाची जोडी घेईन खास शेती करण्यासाठी, नांगराला लावायला. बैल पाहिजे, बैल एका बैलाने काय करायचं? बैल घेऊ, हा घेऊया आपण बैल. हा नातू आणि आजी विचार करते बैल घ्यायचा. हा घेणार आपण, संसार करणार, शेती करणार. हा आणि ती माझी मुलगी बघितलीस ती कोण? बघूया आधी शिक्षण कर, मोठा हो बावा. हा कुठे पाठवणार बाबा? युट्यूबला. नको राजा. का राजा? का नको रे, शेतीत ना माणसा कशीतरी गडबडीत असतात शेतीच्या टायमाला. अरे मस्त हसतील लोक शेतीला, कशाला हसणार लोक? आपण शेती करतो म्हणून ते लोक जेवतात. हो मग बरोबर आहे तुझं म्हणणं, शेती ही पाहिजे बाबा. मग माझी बाकी फॅमिली पण फॅमिलीशी पण भेट करून देतो. माझे आजोबा घरी गेले जेवायला, त्यांना भूक लागली. ही माझी मामी आहे, ही माझी बहीण आहे, ही माझी आई आहे, आणि तिकडे पण माझे दुसरे आजोबा आहेत. काय द मम्मी कशाला? मम्मी इंग्लिश माणसांचा शब्द आहे, आपण मराठी माणसांनी आई म्हटलं पाहिजे. ज्या शब्दाने आपल्याला प्रेम फील होतं त्या शब्दाने हाक मारली पाहिजे. ही एवढी अशी मोठी शेतजमीन आहे, अजून गावात खूप साऱ्या शेतजमिनी आहेत. आणि सध्या काय होतंय की शहरातले लोक गावामध्ये जमिनी घेतात आणि घर बांधतात. चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी, कारण ते शहरातली लाईफ सोडून गावाकडे राहायला येत आहेत. पण विषय असा आहे की गावातल्या लोकांना मी सांगू इच्छितो, जर तुमच्या गावामध्ये जमिनी आहेत, तुम्ही शेती करता, तुमच्या बागा आहेत, घरं आहेत, तर त्या जागा तुम्ही विकू नका. जागेच्या किमतीबद्दल नाही म्हणत आहे, पण नका विकू. एवढंच, गावातल्या जमिनी विकल्या गेल्या तर पुढे जाऊन गावाचं शहर कधी होईल आपल्याला कळणारच नाही. तर तेच सांगू इच्छितो की गावातली जमीन आहे तर ती राखा, शेत आहे तर ते शेती करा. आता ही हिरवळ आपण नाही सांभाळणार तर मग कोण सांभाळणार? पाऊस पडतो आणि कोकण म्हणजे स्वर्गच. कोणी म्हणून ठेवलंय माहीत नाही, कोकण म्हणजे स्वर्ग. फक्त हेच सांगायचंय की गावातली जमीन विकू नका. विकायची जाय तर मला सांगा, मी घेतो. एवढंच नव्हे पण काही वर्षात ज्यांना ज्यांना गावातल्या जमिनी विकायच्या असतील ना, त्या मी कोणा बाहेरच्याला घेऊ देणार नाही. घ्यायच्या आधीच मी सगळ्या जमिनी घेऊन टाकेन आणि घेईन आणि त्या तुम्हालाच देईन. तुम्हालाच देईन म्हणजे जमिनी विकत घेईन पण तिथे तुम्हालाच राहायला देईन किंवा तुम्हालाच शेती करायला देईन. हा एवढ्या मोठ्या मनाचा तर आहे. आता एक आहे, तिकडे पण एक बंगला बांधलाय. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण जर तुमची जमीन आहे गावामध्ये, खास करून तुम्ही कोकणात राहत आणि तुमची जमीन आहे गावामध्ये, तर ती विकू नका. 15-20 वेळा मगाजपासून मी म्हटलं असेल विकू नका, तर ते थोडं सिरियसली घ्या. तर असंच गावातल्या प्रत्येकाचं अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य हे शेतातच निघून जातं. तसंही फर्जंद काय म्हणतात की शरीर आणि जमीन कसली नाही तर त्यांचा कस निघून जातो. सो डू वर्कआउट अँड स्टे फिट अँड डू फार्मिंग अँड मेक अवर मदर अर्थ फिट. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. इफ येस देन डू लाईक, कमेंट अँड शेअर द व्हिडिओ. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मैताची म्युझिक बोलतेस तू, माहिती आहे काय?